उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोर्टामध्ये आले होते, 313 चं स्टेटमेंट होतं. काय झालं कोर्टात नेमकं आणि पुढे काय तारीख मिळाली या प्रकरणात? खाली करा. आज माननीय कोर्टाने 313 स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याकरता उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांना कोर्टामध्ये बोलवलं होतं. कोर्टासमोर जे साक्षी पुरावे झाले आत्तापर्यंत, त्या साक्षी पुराव्याच्या अनुषंगाने फडणवीस साहेबांना त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांवर तुमचं काय मत आहे, तुमचं काय उत्तर आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे कोर्टाने विचारलं, जी रेग्युलर प्रोसिजर असते. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी यातले सगळे गुन्हे, मला एकही गुन्हा यातला मला मान्य नाही, सगळे माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे, राजकीय वैमनस्यामुळे आणि राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेला आहे, माझ्याविरुद्ध केस दाखल केली आहे, असं माननीय फडणवीसांनी माननीय कोर्टाला सांगितलेलं आहे. पुढची तारीख कोर्टाने 6-5 दिलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यातर्फे काही साक्षी पुरावे द्यायचे असतील तर त्याच्याकरता 6-5 ही पुढची तारीख दिलेली आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप असे केले होते की प्रतिज्ञापत्र जे भरावं लागतं इलेक्शनच्या फॉर्मसोबत, त्या इलेक्शनच्या फॉर्मसोबतच्या प्रतिज्ञापत्रामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी 2 गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती असा आरोप आहे. हिंदी में बताइए, आज उपमुख्यमंत्री फडणवीस जी आए थे कोर्ट, क्या हुआ? आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहब कोर्ट में हाजिर हुए थे. जब कोई क्रिमिनल केस चलती है तो उसमें जो गवाही होती है, वो गवाही के बाद उस गवाही में जो जो आया है उस पर से माननीय कोर्ट या आरोपियों को सवाल पूछता है, ये रेगुलर प्रोसीजर है. तो आज फडणवीस साहब को माननीय कोर्ट ने कुछ सवाल पूछे, उनका वो सवालों के बारे में, आरोपों के बारे में क्या बोलना है ये पूछा. उस वक्त माननीय फडणवीस साहब ने ये बताया कि इसमें का एक भी आरोप मुझे मंजूर नहीं है, मैंने कोई गलती किया नहीं है और मेरे को इस केस से बाइज्जत बरी किया जाए, ये माननीय न्यायालय को देवेंद्र फडणवीस साहब ने विनंती की. अगली क्या तारीख? उन पे आरोप ये थे कि 2014 में जो इलेक्शन फॉर्म भरते वक्त जो एफिडेविट भरना पड़ता है, वो एफिडेविट में उन्होंने 2 केसेस की जानकारी दी नहीं थी, ऐसा उन पे आरोप था. अगली तारीख 6-5 है. 6-5 तारीख इसलिए रखी गई है कि अगर फडणवीस साहब को उनके तरफ से कोई साक्षी पुरावे या गवाहीदारों को पेश करना है तो उसकी जानकारी माननीय कोर्ट को उस तारीख को देना है. ठीक है. थैंक यू.